हेलो, हाँ हो बरोबर आहे, हो माडिकांचं घर हो आहेत ना आहेत. आपण कोण बोलताय? अमर फॅक्टरी मधून. अच्छा, नाव? नरेंद्र वालेकर. त्यांना त्रास होईल कशाला, एकटं सोडून आणले. अरे माझी आंघोळ मीच करतो म्हणाले. तुला सांगू, अलीकडे डोक्यावर परिणाम होत चाललाय त्यांच्या. ठीक आहे, आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवूया. छान, तुझ्या बरोबर येणार आहेत ते. अरे त्यांना जयदेव लागतो. ठीक आहे, त्याच्या बरोबर जाऊ दे ना. पण किती दिवस? तुमचे मालक जयदेव गोगटे लाख दिलाचे माणूस आहेत हे मी चौकशी केल्यावर मला कळलं. बस बस बस, आता निघा तुम्ही. नमस्कार बाबा. हो असं हाकललात काय त्याला? अरे त्याच लायकीचा माणूस आहे तो. तुमच्या कामगारांशी बोला, जे न्याय असेल ते स्केल आम्ही मान्य करू, बरं का? आता काय काय उभे करायला? मला ना अलीकडे तुमचं वाईट वाटत मिस्टर महाडिक. म्हणजे काय आहे, तुम्हाला जिंदाबाद जिंदाबाद अशी ओरडायची मी अजिबात संधी देत नाहीये. हा विशू गुड लक. हाय, तू होतास कुठे इतके दिवस? काय बाबा, तू तुझ्या अमर इंडस्ट्री मध्ये बिझी होता. माझ्या नाही, तुझ्या. तेच ते. अरे तू काय आणि मी काय, दोघेही एकच ना. काय याचा अभ्यास चाललाय की काय? कलकत्त्याला नवीन ब्रांच सुरू केली आहे ना. कलकत्त्याला नवीन ब्रांच काढतोयस, ती तुझ्यासाठी कि त्या रघुवीर महाडिकवर लक्ष ठेवावं म्हणून? अमर अर्थात ती ब्रांच काढण्यामागचं कारण तुला जास्त चांगलं माहितीये. म्हणजे माहीत असायला हवं. काय? अरे माणसांच्या मनातले विचार परमेश्वराला जिथे कळले नाहीत तिथे माझ्यासारख्या नवजात आत्म्याला कुठून कळणार? म्हणून विचारलं, कलकत्ता कशाला? कळेल कळेल. आणि बघ, प्रत्येक गोष्ट तुला कळलीच पाहिजे असा काही नियम नाहीये. ठीक आहे, कळेल तुला कधीतरी. कधी? 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 25 वर्षांनी. म्हणजे तोपर्यंत माझ्या आत्म्याने असं तुझ्या भोवती फिरत राहायचं का काय? ऑफकोर्स. आणि तुझा आत्मा जितक्या लवकर मुक्त होईल ना, तितक्या लवकर माझं सायकॅट्रिस्टचं बिल कमी होईल. अरे वा, सॉलिड हिशोबी होत चाललायस. गुलाल बुक्क्यासारखे पैसे उधळणारा माणूस तू. हे सगळं तुझ्यामुळे. ते मर दे रे. खरं परवा टेरेस हॉटेलमध्ये तुला आणि राणीला बघितलं. ती राणी कामत रे. ती नव्हते का, म्हणजे तू तिच्यावर प्रेम करावं म्हणून मी प्रयत्न केले होते तिच्यात सांगण्यावरून. प्रेम करावं अशी कोणी मुलगी भेटलीच नाही मला कधी. अरे अरे, पण ती चांगली आहे. म्हणजे तुझी बायको म्हणून पण चांगली आहे रे. उगीच काही बोलू नकोस. खरं तर तू जगला असतास ना तर तुझ्याशीच लग्न लावून दिलं असतं मी तिचं. सॉरी सॉरी, मी एंगेज होतो. एनिवे तू अभ्यास करा. नाही म्हणजे तुझी आणि माझी कलकत्त्याची फॅक्टरी खूप मोठी झाली पाहिजे. हा, होणार नाही ती होणारच.
तरी त्या रिजवानकडे मी लक्ष ठेवूनच आहे. कशाला, चांगला मुलगा आहे तो. आत्ता कॉलेजमध्ये एका पोराच्या डोक्यात दगड घातला होता त्याने, आठवतो तुला? चला, मला सगळं आठवत आहे. तू थोडी रेस्ट घेतोस का? रेस्ट? रेस्ट आमच्या आत्म्यांच्या नशिबात नाही ना, आमच्या नशिबात फक्त संचार, मुक्त संचार. एनिवे तू अभ्यास कर, मैं निघतो. चल, गुड नाईट. गुड नाईट. माझं लग्न लावायला निघालंय राणीशी. ते सगळं खरं आहे रे, पण त्या रघुवीर महाडिकचं काय? त्याचा पाठलाग करायचा कि राधा त्याच्या मुलीशी? अरे तिचं नाव काय? जाई. जाईशी मैत्री करण्याच्या लॉजिक तसंही मला व्यवस्थित कळलेलं नाहीये, पण जयसाठी मी वाटेल ते करेल, बिकॉज ही इज माय लव. हे बघ, उद्या तुझ्याशी तो लग्न करेल असं मला वाटत नाही, आणि हे बघ कदाचित तो करणारही नाही तुझ्याशी लग्न. मग तू काय अशीच राहशील? कदाचित कदाचित तुझ्याशी करीन. माझ्याशी? व्हॉट अ जोक यार. आणि धर्माचं काय? तुझा धर्म बदलला काय किंवा माझा धर्म बदलला काय? आत्मला माणूस तर बदलत नाही ना, आणि आता काय जग पुढे चाललंय रे. मला जाई महाडिकचा फोटो, ती काय करते, तिच्या हॉबीज काय, शाळा कॉलेज सगळं मला पाठवून दे. देतो. हे बघ, आणलंय मी सगळं. हा, बायोडेटा पण आहे आणि फोटो पण आहे. हा घे. अरे ह्या मुलीला मी कुठेतरी बघितलंय, कुणाबरोबर? 3 वर्ष पुण्यात राहिल्यापासून सगळं डोक्यात ना गेलेलं आहे, एक्सेप्ट माय लव्ह. जय. दुसरं, हे बघ, उद्या तुला माझ्याबरोबर कदाचित कलकत्ताला यावं लागेल. हा, तिकडे मी एखादी तुला फिल्म किंवा कुठचं एखादं प्रोजेक्ट देईन. ए वेट, मला इकडे आता बिझनेसचा वास येतोय. मी जयसाठी काम करते म्हणून तो माझ्यावर उपकार करतोय? तो तुला एक जवळची मैत्रीण मानतो. आता तू जे काय केलंस ना फिल्मचा आणि नाटकाचा कोर्स पुण्यावरून, तो रिस्पेक्ट करतो त्याला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक कामापाठी एखादा गॉडफादर लागतो, आणि ह्या कामाला तर लागतोच. जर काय तुझी फिल्म चालली तर तुला पैसा मिळेल, आणि नाही चालली तर बिचारा जय अजून थोडा पैसा घालेल. इनफ. चल, मी प्रोजेक्ट बनवते. चल. आजोबांच्या माकडलीला बघून हसतोय तो. काय बोलते त्याच नाही आहे म्हणावा. प्रत्येक नातवासमोर प्रत्येक आजोबाला अशी माकड चेष्टा करावी लागते. जयू, नाव काय ठेवलं याचं? टिंबू. टिंबू टिंबू टिंबू. आजोबा लिंबू लिंबू. आता त्याला द्या माझ्याकडे, किती हलवताय त्याला. नाही, त्याला अशीच मस्ती आवडते. जरा शांत ठेव, लगेच रडायला लागतो की नाही बघ. आहे ना, म्हणजे मुलांची सायकोलॉजी मला कळते. या जयूला आणि जयदेवला गधड्याने मीच वाढवलं ना मोठं. काय विचारता, तुम्ही सगळं केलं म्हणजे मला काहीच क्रेडिट नाही. नाही, म्हणजे ती पोरं जी वाढली ना ती हिच्या संस्कार खाली. काय, मी फक्त धंदा पाहिला. जयंती, बापू हो जी नेहमी म्हणतात
की भाऊला सेन्स ऑफ ह्युमर अजिबात नाहीये, म्हणजे त्याला चेष्टा कळतच नाही मस्कर. ठीक आहे बापूच्या मला काही सांगू नको. बापू आजोबा तुझे माझ्यापेक्षा मोठे आजोबा, सालखी माझी चेष्टा कळतात आणि फिदी फिदी मला हसतात. तू तू नाही तसं कर हसतोय बघ मला बापूच्या वर्णावर आनंद तुला सांगतो. ऐकलं जयंती, ऐकलं जावय बापू. मला सांग कोणासारखा दिसतोय. अगं बाई हे बघा, हे काम आईला आजीला त्या एक्सपर्टच असतात त्या. तुम्ही बसा, जावई बापून बरोबर बोलत. चल ग जयंती, आपण याचे कपडे बदलूया. तुम्ही पण कपडे बदलून घ्या. बरं वाटत, गरम गरम वाटत. अगं कितीतरी दिवसांनी लहान बाळांनी शिव केले. आपण आज जाऊ. काय म्हणा, हे नातवानं टायमिंग फर्स्ट क्लास साधलं, जाळ्या बरोबर बोलायला दिलं. तुम्ही बसा बोलत त्यांच्याशी. चल जयंती. मी म्हणतो वसंतराव, म्हणजे आपण टिंबूचा नामकरण विधी तुमच्या आईला विचारून ठरवला. नाही नाही, तिनं सगळं तुमच्यावरती सोपवलंय. नाही काय, पण आमचा बापू बाहेर गेलाय, म्हणजे बापू येईपर्यंत आपण थांबलो तर उशीर नाही ना होणार. नाही चालेल ना, म्हणजे टिंबू थांबेल. वसंतराव सॉरी, माझ्याबद्दल तुमच्या मनात काहीही नाही. तेव्हाही नव्हतं. अहो कुठलेही वडील आणि त्यातून तुमच्यासारखे मोठे उद्योगपती, आपली एकुलती एक मुलगी माझ्यासारख्या नोकरदाराला थोडीच देणार आहेत. तुमच्या जागी मी असतो ना तर मी हेच केलं असतं. थँक्यू. मी काय म्हणतो तू, आय एम सॉरी, म्हणजे तुम्ही. नाही नाही डॅडी, तुम्ही तूच म्हणा, खूप जवळचं वाटतं. थँक्यू. म्हणजे तू हा, हे मी तुला सांगतोय ते माझा जावई म्हणून नाही मुलगा म्हणून सांगतो. म्हणजे तुझ्या जावईपणाचा अहंकार अजिबात दुखावला जाणार नाही हे लक्षात घेऊन. नाही नाही अजिबात नाही, तुम्ही बोला डॅडी. काय बघ, म्हणजे तुझी नोकरी चांगली आहे, तुझ्या सवयी खूप चांगल्या आहेत, पण जिथे तू आहेस ना तिथे राहून तू मोठा होणार नाहीयेस. आपल्यासारख्या पुरुष माणसांनी ना नेहमी खूप महत्वाकांक्षी असावं, खूप मोठमोठी स्वप्न बघावी. हा मी काय म्हणतो, जर तुला मी एखादा धंदा काढून दिला तर आवडेल तुला डॅडी? तू विचार कर, तोपर्यंत मी हे प्रताप जरा बदलून येतो. आले 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 टिंबूशी झाला खेळून येतो. टिंबू 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 टिंबू. याच दिवसाची मी वाट बघत होतो डॅडी, याच दिवसाची. काय करताय? काय स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतोय. हळूहळू बसा. पण काका कशाला, मी आहे ना. हा मावशी कुठे गेले? मावशी देवळात गेले, मला वेडा ठरवण्यासाठी नवस करण्यात आहे. काहीतरी काय बोलताय काका, अहो तुम्हाला बरं वाटावं म्हणून ती बिचारी देवळात. असं पूर्वी वाटायचं, पण तू आल्यापासून. हॅलो हॅलो बाबा, आम्ही जयदेव बोलतोय. जयदेव, जरा ते प्रसाद फंडसे आलेत ना तिथे, त्यांना द्या फोन. हो हो आलाय आलाय, त्याच्याशी बोलायचं. बोल बोल. जयदेवचा फोन आहे, तुझ्याशी बोलायचं. हॅलो, माझी ओळख तुम्हाला करून देतो मी, मिस्टर प्रसाद फणसे. मी जयदेव गोगटे. नाही एक एक मिनिट, माझं आडनाव फणसे नाही, पानसे आहे. पानसे. ओके. ते घर माझ्या वडिलांचं म्हणजे भाऊसाहेबांचं आहे, त्यामुळे माझा अधिकार म्हणजे ते सध्या जे घर आहे ते मी माझ्या या बाबांना तिथे काही दिवसांसाठी राहायला दिलेलं आहे. एक मिनिट प्लीज, मला पानसे म्हणाल का? तुमचा प्रॉब्लेम काय आहे मिस्टर फणसे? आणि बघा, मी मी खरंच काही नाही, म्हणजे नाही, उलट अमरच्या जागी मी त्यांना सांभाळायचा प्रयत्न करतोय. बाबांची तुमच्या विरुद्ध गंभीर तक्रार आहे, तुमच्या वागणुकीचा त्यांना भयंकर त्रास होतोय. हे बघा, मला वाटतं त्यांचा
त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज माझ्या अपरोक्ष माझ्या मित्रांकडून तुम्ही माझी पास्ट हिस्ट्री काढायचा प्रयत्न केलात. मी काय होतो काय झालो तुम्हाला ऐकायचंय? थरका पुढेल तुमचा. मी काय होतो काय झालो हे माझं मला माहिती आहे आणि अमरलाही चांगलं माहिती होतं. त्यामुळे माझ्याबद्दल काहीतरी सांगून त्या बिचाऱ्या गरीब माणसांची मनं कलुषित करू नका. मी आपलं सहज 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 म्हणजे दररोज रात्री दारू पिऊन येता आणि या बिचाऱ्या गरीब माणसाला त्रास देता. हे बघा जयदेव. हो जयदेव, तुम्ही तुमच्या मर्यादा. हो माझ्या मर्यादा सांगू नका, तुमच्या मर्यादा सांभाळा. मी जर तिथे आलो ना तर तुम्ही तुमच्या गावाला म्हणजे जळगावला तुमच्या स्वतःच्या धड पायाने जाणार नाही याची काळजी घेईन मी. पुन्हा जर तुमची तक्रार आली तर मी माझं नसेन. ते अमरचे आई वडील म्हणजे माझे आई वडील आहेत, माझं देवघर आहे आणि ते देवघर तुमच्या घाणेरड्या वागणुकीने कलुषित करू नका. कळलं काय? चला ठेवा फोन. ठेवतो. हो बरच बोलला तुमचा जयदेव फोनवर, पण बरं नाही बोलला. ठीक आहे, मला आजपर्यंत माहीत नव्हतं की माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागतोय. ठीक आहे. काय सांगतोस काय? अरे भाऊरावच्या भाषणानं आमची कामगार मंडळी हुरळली, आम्ही त्या लांडग्याच्या प्रेमात नाही ना पडली. बघू 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 नंतर कळेल आपल्याला काय ते. पण काय म्हण, भाऊराव मोठा हुशार माणूस, त्याला दळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त रघुवीरात दिसतो. हा नंतर फोन करतो. हो हो काय घेणार ना? हो तर. हो तर म्हणे बघा, चहा घेताना तो तुमचा लांडगा युनियन रघुवीर महाडिक म्हणजे स्वतः हे सगळं विसरायचं. त्या डोंगऱ्यांकडून जाऊन आल्यापासून साई जरा सावरल्यासारखी दिसते. पूर्ण सावरली? हो, पण अजून सावट कमी झालेलं नाहीये. नाही मला याची कल्पना आहे. आपण लवकरच कलकत्त्याला जाऊ. मग असे दिलीप दासचा फोन आला होता. दासबाबू बोलले आप कोलंबिया आहे का तो भी चलेगा, कुठे बहुत फ्री स्वच्छ मिळतो आहे. म्हटलं सगळं ठीक आहे तर कन्फर्म लेटर पाठव म्हणजे झालं. काय त्यातून कलकत्ता एकदम झाल शहर आहे, तिथे युनियनला फारच महत्व आहे. हे बघा काय लवकर करा काय ते. हा तो वरती बसलाय ना तर सगळं काही व्यवस्थित करेल. चला आवरायला जाते, आत खूप काम पडली आहेत. भाऊसाहेब, हा रघुवीर महाडिक तुम्हाला भेटायला येणार, तुमचं अभिनंदन करायला येणार. कारण नियतीचीच अशी इच्छा आहे की आपण पुन्हा पुन्हा भेटणार. माझ्याकडे काही लोक आहेत, त्यांना मी ही जबाबदारी सोपवू. हे बघ प्रोफेशनल माणसं पकड. हा आपली ऍड केल्यानंतर होतील ते प्रोफेशनल. कोण आहेत? माझी एक मैत्रीण आहे राणी कामत, ती पुण्याला फिल्म इन्स्टिट्यूट मधून ट्रेनिंग घेऊन आली आहे. मी तिला जर काही संधी दिली तर गुड. कॉलेज मला तुझा एक डिबेट आठवतोय, मिलच्या टाळेबंदीमुळे देशाच्या आर्थिक विकासाला कशी खिळी बसते आणि कामगारांचे प्रश्न. राईट, माय गॉड, कमाल आहे तू. मी राणी कामत तुझ्यापेक्षा एक वर्ष पुढे होते, ग्रॅज्युएशन नंतर पुण्याला गेले. मला काही कळतच नाही, अहो ते त्यांच्या रूम मध्ये नेहमी काहीतरी लिहित बसलेले असतात. अग मी त्याला कामाला लावलंय ना, तुझ्या समोरच नाही काय सांगितलं की ज्यानी ज्यानी तुला तुझ्या आयुष्यामध्ये फसवलंय त्या सगळ्यांच्या बद्दल मला एक लिहून दे. हे बघा याच्यावर माझं एकदा बोलून झालंय तेव्हा नो कॉमेंट्स. रिजवान तू राणी बरोबर जा, चालेल ना? ग हो नक्कीच, सोबत होईल. गुड. तुला उद्या किती पैसे देऊ? आताच नको रे. नक्की? निघणार केव्हा? परवा, पण त्याच्या आधी स्क्रिप्टची एक कॉपी मला दे.
माझी जी मेन आर्टिस्ट आहे ना, अरे तारा सन्याल. भाऊसाहेब गोगटे वेळेचे पक्के आहेत. काय आहे, ज्याला वेळ पाळता येत नाही त्याला आयुष्यामध्ये काहीही पाळता येत नाही. हे तत्वज्ञान मी नुसतं बोलत नाही तर आचरणातही आणतो. रादर ही माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि तुझ्याही. तुझ्यासाठी फक्त तुझ्या